हेलो हेलो मंजिरी, आशीष बोलतोय. आशीष, तुझी हिम्मत तरी कशी झाली मला फोन करण्याची? तुझं काही ऐकून घ्यायचं नाहीये मला. तुझ्यामुळे आधीच खूप गैरसमजांना सामोरं जायला लागतंय मला. आशीष, बस खूप झालं. मंजिरी, अगं असं काय बोलतोस तू? तुला काय वाटलं? त्रास काय फक्त तुलाच झालाय? तुझ्या बाप, तुझ्या वडिलांनी आयुष्यभरासाठी माझा पाय निकामी केला. आणि नाही, मी तक्रार नाही करत आहे. उलट काळजीपोटी मी तुला फोन केला, तुझी विचारपूस करण्यासाठी तुला फोन केला की जे काही झालं त्यानंतर तुझ्याशी बोलावं. हे बघ, मी प्रदर्शन नाही म्हणत या सगळ्याचं, पण जाऊ दे ना. मला काय म्हणायचंय हे तुला या आधीही कळलं नाही आणि आत्ताही कळत नाहीये. म्हणजे मला फक्त एवढंच म्हणायचं होतं की प्लीज मला भेट. काय वेळ लागलाय का तुला? नाही मंजिरी, माझ्याकडे एक अशी गोष्ट आहे, एक असा पुरावा आहे जो मला फक्त तुझ्या हातात द्यायचा आहे. आणि ती गोष्ट, तो पुरावा जर सत्यजितच्या हातात पडला ना, तर त्याचा पूर्ण विश्वास बसेल की आपलं काहीतरी होतं. म्हणून एकदा तरी फक्त ती गोष्ट, तो पुरावा तुझ्या हातात सुपूर्त केलं ना, की मग मी मोकळा होईल. मग आयुष्यभर माझं तोंड बघू नकोस. मेला आशिष, मेला तुझ्यासाठी. पण मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाही आशिष. ऐक ना, एकदा काय म्हणत होता आशिष? प्रिया, प्रिया प्लीज, निदान तू तरी विश्वास ठेव. माझं त्याच्याशी काहीच नाहीये. मी मंजिरी, माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जे सांगतेस ते खरं आहे हेही मला माहितीये. हो ना, तुला वाटतंय ना मी खरं बोलते? चल मग आपण आता सगळ्यांना सांगू की हे सगळं कोणजरी. मी हे सगळ्यांना सांगेन, अख्ख्या जगाला सांगेन, अख्खा जग तुझ्यावर विश्वासही ठेवेल. पण सत्यजितच काय? तो ऐकेल तुझं म्हणणं? मला काहीच कळत नाही. आता मी काय करू? निघेल, कुठला तरी मार्ग नक्की निघेल. मी आहे ना तुझ्या बरोबर. त्या खोटारड्या आशिषचा फोन कशाला आला होता? मला भेटायचं होतं त्याला, पण मी सांगून टाकलं मला तुझं तोंडही बघायची इच्छा नाहीये म्हणून. बरोबर केलंस, अगदी बरोबर केलंस. काही गरज नाहीये त्याला भेटायची. पण त्याला कशाला भेटायचं होतं तुला? तो म्हटला की त्याच्याकडे एक अशी गोष्ट आहे जी यांच्या हाती लागली तर यांच्या संशयाला पुरावाच मिळेल. असं काय त्याच्याकडे मंजिरी? मला नाही माहिती. मंजिरी, मी एक सांगू, तू प्लीज त्याला भेटायला जा. ऐक ऐक माझं, त्याच्याकडे हा काय पुरावा आहे ना ते आपल्याला कळलं पाहिजे. म्हणून नाहीतर ही सगळी परिस्थिती अजून बिघडायला वेळ नाही लागणार. ठीक आहे, मी यांच्याच बरोबर जाते. म्हणजे तुला वेळ लागलाय का? तू तो पुरावा घ्यायला
सत्यजीतला घेऊन जाशील बरोबर? अजिबात नाही, हवं तर एक काम करते, मी येते तुझ्या बरोबर, आपण दोघी मिळून जाऊ, तू अजिबात काळजी करू नकोस, त्याला फोन कर आणि विचार कुठे भेटायचं म्हणून। प्रिया प्रिया खरच खरच तुझा खूप आधार वाटतो मला, तू नसतीस तर मी मंजिरी मी नेहमी तुझ्या बरोबर। चल फोन कर त्याला। झाला ना पोपट, मंजिरी भेटायला नाही बोलली। अरे ते तर माहीतच होत मला, माहितीच होत म्हणे पक्या। बरं हे सगळं ना तुझ्या डोक्या बाहेरच आहे, त्यामुळे तुला नाही कळणार। हे आशा तुला कळणार नाही, ती प्रिया कधी कसा गेम टाकेल ना ते तुला कळणार नाही। पक्या कोण कोणाच्या खेळातलं प्याद आहे, कोण कोणाला खेळवतंय हे अजून तुलाही कळलेलं नाहीये, तर त्या प्रियाला काय काय कळणार आहे तिला? अरे पण आपलं टार्गेट प्रिया आहे ना। बरोबर बरोबर आहे तुझं, पण कसं असतं ना पक्या, फळ फळ त्यालाच मिळत जो ते फळ पडताना झाडाखाली उभा असतो, आणि मी ते फळ पडायची सोय करून झाडाखाली उभा आहे, फक्त जरा वाट बघ। ते सगळं खोट होत ना, ते सगळं स्वप्न होत, एक वाईट स्वप्न हे खरंय। आपण आपण फार्म हाऊस वर घालवलेले क्षण ते खरे होते हो ना। तू तुझं माझ्यावर प्रेम आहे हे खरंय, तू तुम्हाला दिलेलं वचन खरंय हो ना मंजिरी, प्लीज सांग ना मंजिरी प्लीज। हो हेच खरंय सत्यजित, काय एवढा विचार करताय, झोपा बरं शांत। मी डोकं चेपून देते तुमचं, सोडून नको जाऊ मला प्लीज। नाही जाणार, thank you।
सत्यजीत सत्यजीत का झालं? सत्यजीत तुला असं बघून त्रास होतो मला. मग बघायला येऊ नकोस. त्याचा फोन आला होता तिला. भेटणार आहेत ते दोघं उद्या. तू एकटीच येणार होतीस ना? आपल्याला खासगी बोलायचं होतं. मग आता ही कोण काय? मी मंजिरीची मैत्रीण आहे. मी तिच्या बरोबर इथे आली आहे कारण कुठल्याही वेगळ्या माणसावर माझा विश्वास नाहीये आणि तिला पुन्हा अडचणीत टाकायचं नाहीये मला. म्हणजे मी तुला इथे बोलवून तुला काहीतरी करेल असं वाटलं तुला? काल तुझ्या नवऱ्याने मला कुत्र्यासारखं तुडवलं, तोंडातून एक शब्द सुद्धा तुझ्या विरुद्धच काढला नाही आणि तू माझ्याबद्दल हा असा विचार करतेस? हे बघ आशिष, या विषयावर चर्चा करायला नाही आले मी इथे. तुला जो कुठला पुरावा द्यायचा आहे तो दे आणि प्लीज निघून जा इथून. मंजिरी, हे ती काय बोलली ते कळलं नाही तुला? ठीक आहे, पण मला असं अनोळख्या व्यक्ती समोर नाही बोलता येणार. मला जे बोलायचंय जे द्यायचंय त्याबद्दल मी असं कोणावर विश्वास नाही ठेवू शकत. पण मी इकडनं जाणार नाहीये. मंजिरी, कोण एकेकाळी आपण खूप जवळचे मित्र होतो. आयुष्यात एका मिनिटासाठी का होईना तू कधीतरी माझ्यावर विश्वास ठेवला असशीलच ना? मग आजच काय असं? आणि जर विश्वास नव्हताच तर मग इथे आलीच कशाला? त्यामुळे आता मला काही बोलता येणार नाही आणि काही देता येणार नाही. ए, जो पुरावा आहे तो आत्ताचा आत्ता दे हा, नाहीतर प्रिया प्रिया तू जा बाहेर, मी बोलते त्याच्याशी. अगं पण मंजिरी, हा प्रिया प्लीज, मी बोलीन त्याच्याशी, तू काळजी नको करूस. बर, मी आहे बाहेर. मी काय
हॅलो